मानवत येथे एका महिलेकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे, त्या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मानवत येथील शाळेत 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रम सुरुवातीपासूनच ही महिला उपस्थित होती. थोर महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन चालू असताना ही महिला झेंड्याच्या आजूबाजूस होती. मात्र अचानक झेंडा वंदन सुरू असताना ही महिला चबुऱ्याकडे आली आणि मुख्याध्यापकांच्या हातातून झेंड्याची दोरी ओढून घेण्याचा प्रयत्न करू लागली. त्या महिलेला मुख्याध्यापकाला झेंडा वंदन करून द्यायचं नव्हतं, त्या महिलेला स्वतः झेंडा वंदन करायचे होते. हजारोंच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार सुरू होता. या सर्व प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून महिलेवरती विविध कलमांनुसार मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलेनंही शाळेच्या कर्मचाऱ्यांवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केलेला आहे.